नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण परिंचे गावामध्ये आलेलो आहोत या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री यांनी काल राजीनामा दिलेला आहे शिवसेनेत जवळजवळ अडतीस शिवसेनेच्या आमदारांनी बंड करून ते गुवाहाटीला गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली याशिवाय आणखी दहा बारा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे एकनाथ शिंदेंचा गट प्रबळ झाल्यामुळं शिवसेना अल्पमतात आलेली आहे आणि आज उद्याच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार या राज्यामध्ये तयार होत आहे परिंचगावातील या पुरंदर तालुक्यातील एक प्रामाणिक शिवसैनिक संकेत संजय जाधव यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत हा तरुण कार्यकर्ता खरं तर अजितदादांच्यावर प्रेम करणारा आहे परंतु दोन हजार नऊ सालापासून पुरंदरमध्ये शिवसैनिक म्हणून शिवतारे बाप्पूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे विशेषतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्यावेळेस अजित पवार यांनी थेट आव्हान केलं की विजयबापू शिवतारे कसा निवडून येतो ते मी बघतो अजितदादांच्यावर प्रेम असताना देखील संकेत जाधव यांनी मात्र जाहीर भाषणातून सांगितले की विजयबापू शिवतारे निश्चितपणे निवडून येतील आणि पुरंदरेश्वरावर भगवा फडकेल अशा प्रकारचा आत्मविश्वास या संकेत जाधव या कार्यकर्त्यानं कार्यकर्त्यांना दिला होता एक आक्रमक संघटन कौशल्य असणारा या तरुण शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं आज आपण मनोगत गावून घेणार जाणून घेणार आहोत नमस्कार संकेतजी तुम्ही दोन हजार नऊपासून शिवसैनिक म्हणून बापूंच्या पाठी खंबीरपणे उभात काल विजय बापू यांनी उद्धव ठाकरेंचा गट सोडून बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे बाप्पू या तालुक्याचे दहा वर्षे आमदार होते पाच वर्षे मंत्री होते मग अशा परिस्थितीत या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली कसे साहेब म्हणजे आता कालची जी पत्रकार परिषद झाली त्याच्या आधी पूर्वकल्पना टी व्ही नाईनवरून आम्हाला मिळालेली आहे की बापूंनी सांगितलं होतं की बाबा माझ्यासोबत पंचेचाळीस आमदार आहेत पंचेचाळीस पडेल आमदारांसोबत माझं बोलणं झालेलं आहे त्या सगळ्यांसोबत जात असताना मी सगळ्यांसोबत बोललेलो आहे माझं सगळ्यांशी बोलणं चाललेलं आहे वार्तालाप चाललेला आहे कार्यकर्त्यांशी बोलणं चाललेलं आहे वेळोवेळी आम्ही ही गोष्ट सांगत येतो पहिलं तर तुम्ही शब्द वापरलात की बंडखोर नेते कसं झालं आहे कितीही असलं काही असलं तरी एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे वरिष्ठ नेते आहेत वडीलधारे आहेत त्यामुळे आम्ही त्यांचा आदरच करतो त्यांचं जरी त्यांना काही नाराजी असेल शंभर टक्के असते वडीलधार आहेत उद्या देखील ते शिवसेनेसोबतच असणार आहेत ह्यात काही शंका नाही पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा आपण एखाद्या पक्षाला धीर द्यायची वेळ असते तेव्हा घरातली भांडणं म्हणजे एखाद्या वडिलांच्या सोबत मुलाचं भांडण झालं तर त्यांनी बाहेर जाऊन स्टँडवरती सांगायचं नसतं तर वडिलांशी घरामध्येच सांगायचं असतं की बाबा असं असं झालं आहे आणि तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या कालची परिस्थिती अशी होती की मला असं वाटलं होतं की म्हणजे जेणेकरून कालची मुलाखत टी व्ही नाईनवरची ऐकत असताना मला वाटलं होतं की बाप्पा असं सांगतील की बाबा शिवसैनिकांनी सोबत राहा एकत्र राहा मी साहेबांसोबत बोलणार आहे मी साहेबांना समजवू शकतो आणि शंभर टक्के तेवढे ते कॅपेबल आहेत त्यांनी ते समजवायला हवं आहे पण त्यांनी जे काल प्रकारे सांगितलं पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला ऐकावं लागेल किंवा तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल तुम्हाला विचारात घेतलं जात नाही हे बोलणं शंभर टक्के चुकीचं माझ्यासारख्याला वाटतं आणि जर त्यांना असं वाटत असेल की त्यांना शिंदे गटात जायचं आहे तर मला नाही वाटत की सगळे म्हणजे मी बाकीच्यांचं सांगणाऱ्यातलं कार्य करताना मी माझं वैयक्तिक सांगेल की कितीही काही झालं तरी मी साहेबांसोबतच राहणार कारण शिवसेना शंभर टक्के कारण की शिवसेना ही म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराची पगडी आहे काही झालं बाळासाहेब म्हणजे एक विचारधार आहे आणि शिवसैनिक म्हणजे कुठलेही मंत्री आमदार अशी कन्सेप्ट शिवसेनेत नाही शिवसेनेमध्ये प्रत्येक शिवसैनिकाला तेवढाच गोल्डन चान्स असतो तेवढाच म्हणजे तेवढ्याच आदबीनं त्याच्याशी बोललं जातं एक वेळ मंत्र्यापेक्षा शिवसैनिकाला रिस्पेक्ट जास्त दिला जातो सेवा सेनाभवनामध्ये राहिली गोष्ट तुम्हाला विचारात घ्यायची तर तुम्ही दहा वर्ष आपण देखील सत्य होतो आपण यावर्षी निवडून आलो असतो तर तुम्ही निव निवडून आला असतात तर मला नाही वाटत की ही वेळ आली असती पण टीका करत असताना थोडी सांभाळून करावी आणि पुरंदरचे शिवसैनिक मला नाही वाटत की सगळे बाप्पूंसोबत जातील जे काल बोललेत ना की माझी मला माझे कार्यकर्ते सगळे माझ्यासोबत आहेत बिलकुल असं काही होणार नाही कारण तुम्ही काल पत्रकार परिषद पाहिली असेल किंवा खाली पुरंदरेश्वरावर झालेला मेळावा पाहिला असेल अठ्ठ्याण्णव हजार मतदार मतदान असलेला नेता जेव्हा एखादी कॉन्फरन्स आज दोन दुपारी देणार आहे तीन वाजताचा कॉन्फरन्स आहे अकरा वाजता बैठक आहे तर बैठकीला मला माहिती आहे आज जर किरकोळ लहान लहान पोरांचे चौकात वाढदिवस असतात तर त्याला शे दोनशे पोरं जमतात काल पुरंदरेश्वरावरती दोनशेच मुलं होती त्यामुळे असं काही नाही की दोन हजार दो वगैरे असल्या वावड्या उठवायच्या नाहीत शिवसैनिक हे जागेवर आहेत कोणीही कुठं हलणार नाही आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे पुढं शिवसेनेत तरुणांना काय भवितव्य वाटते तुम्हाला साहेब भवितव्य मला माहीत नाही पण मला निश्चित एवढं माहिती आहे की ज्या विधिमंडळाच्या माझ्या पक्षप्रमुखांना म्हणजे पक्षप्रमुख म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या दिवाळ्याचा विषय आणि ज्या माणसाला ज्यांच्या म्हणजे कालची परिस्थिती पाहिली मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मी म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं मला उचित नाही ठरणार आहे पण बाप्पूंनी जे काल केलं आहे ते शंभर टक्के चुकीचं आहे आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट स्पष्ट दिसून येत होतं त्यामुळं ज्या ज्या लोकांनी ज्या लोकांमुळं बापूंना राजीनामा द्यायला लागलेला आहे विध म्हणजे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा द्यावा लागलेला आहे ना त्यांना निश्चितपणे म्हणजे म्हणजे ह्या ठिकाणी शिवसैनिकाचं एका पुरंदरच्या सर्वसामान्य कारण त्यांच्यासाठी कार्यकर्त्याला किंमत नाही आहे हे आम्ही दहा वर्ष अनुभवलेलं आहे बाकीच्यांना भरपूर आहे कारण जे गाडवी प्रेम प्रकार आमच्याकडे जास्त चालतो जो जास्त हुजरेगिरी करणार त्याला जास्त व्हॅलिडिटी आहे म्हणजे पुरंदरमध्ये मी तुम्हाला सांगेल त्यामुळे मी निश्चित सांगेल की ज्या पद्धतीने बापूंनी काल बंड पुकारला आणि एकनाथ शिंदे गटात जायची घोषणा केली ना तर के मला एक निश्चित कळतं की त्यांच्यासाठी हितनं पुढे जोपर्यंत शिवसेनेचे उमेदवार विजय बापू आहेत ना तोपर्यंत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मागे मतदान किती आहे मला माहीत नाही भविष्यात ते लक्षात येणार आहे पण मी माझं एकटं सांगेल की जोपर्यंत विजय बाप्पू पुरंदरचं नेतृत्व करतील तोपर्यंत शिवसेनेचा बंडखोर कार्यकर्ता म्हणून मी काम करील पण माझ्या मुख्यमंत्र्यांना ज्यांच्यामुळे राजीनामा द्यायला लागला ना तो माणूस पण विधानसभेत कसा जाणार नाही ह्याची दक्षता शंभर टक्के आम्ही पण घेणार आहे ना पुढे तुम्ही परीनच्या ग्रामपंचायतीत शिवसेनेचं काम केलं परंतु विविध कार्यकारी सोसायटी जी निवडणूक झाली त्यामध्ये मात्र शिवसेनेच्या विरोधात काम केलं अशा प्रकारची चर्चा नेमकं काय ऍक्च्युली कसं आहे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो म्हणजे ही रेकॉर्डिंग ऐकवेल मी तुम्हाला साहेबांच्या होत आम्ही तुमच्या आहोत आम्ही शिवसेना सोडणार नाही परंतु तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला सोडा आमचं विमानतळ पळवलं गेलं आमचा राष्ट्रीय बाजार पळवला गेला बाकीचा काय अर्थ घ्यायचा तो उद्धव साहेबांनी घ्या पूर्ण सत्ता तुमच्या ह्यात बापू स्पष्टपणे आपल्याला सांगतायत की तुम्ही राष्ट्रवादीला सोडा काँग्रेसला सोडा माझ्यामध्ये ममता दीदींचं आमच्या इथे आरोग्य शिबिर होतं तेव्हा निवडणुकींच्या आधी मी हातापाया पडलेलो आहे बापूंचा की आपण राष्ट्रवादीसोबत नको जाऊयात एक एक सीट निवडून आलं ना तरी शिवसेनेचा असणार आहे दोन आले तरी शिवसेनेचे आणि स्वाभिमानी शिवसैनिकांचे असणार आहे आपल्याला राष्ट्रवादीसोबत नको कारण की उद्या भविष्यामध्ये आपल्या इथून एक लक्षात घ्या तालुक्याच्या लेवलचं बोलणं एवढा मी निश्चित मोठा नाही पण माझ्या गटामध्ये उद्या जर मला आहे मा की आपल्या शिवसेनेचा प्रतिस्पर्धी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असणार आहे आणि त्याला सोबत गावामध्ये जावं जर, जर आपण सोबत घेणार आहे आणि त्याला मोठं करायची भूमिका आपण मांडतो तर ती निश्चित चुकीची आहे उद्या आज नैसर्गिक युती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आहे आज शंभर टक्के हे लोकांनी पाहिलेलं आहे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार आहे शिवसेनेला आज विरोधात लढायचं आहे तेव्हा इथली भूमिका काय होती म्हणून मी सांगत होतो की शिवसेनेनी एकटं लढावं आपण एकटे लढूयात जिंकूयात पडूयात हे नंतरचा भाग आहे कारण शिवसैनिकांना सत्ता प्यारी नाही आहे पण स्वाभिमान निश्चित प्यारा आहे त्यामुळे आम्ही सांगत होतो आणि आज पण मी तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा नेत्याला विचारा मी नाथसाहेबांच्या मंदिरात बोललेलो आहे की शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय मी काय काँग्रेस म्हणून विनंती केली नाही कारण राष्ट्रवादी पक्ष हा मला माझ्या तालुक्यामध्ये नाही बघणार पण गटामध्ये मला जर धोकादायक मी त्यांना नाही ना, ना, ना वाढवू शकत आणि ही परिस्थिती घेऊन आम्ही त्यांच्या पुढे मा मांडत होतो तर तिथे मला जर हे उत्तर मिळतं तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला शांत बसावं लागेल राष्ट्रवादीलाच मदत करावी लागेल हा तुमचा निर्णय आणि उद्धव साहेब जर राष्ट्रवादीसोबत गेले तर चुकीचं काय झालं मग म्हणजे तुम्ही तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आघाडी करताय कशासाठी तर सत्ता एकत्र यावी म्हणून आणि वरच्या लेवलला का नको मग स्वपाळावर शिवसेनेने लढावं नसेल बहुमत नसेल मिळत ना विरोधी बाकावर बसावं विरोधी बाकावर बसायची हे नाही का आपली तयारी पाहिजे ना मानसिकता आपली ती नाही आहे आपल्याला काही झालं तरी सत्ता हवी का मग आणि राहिली गोष्ट काल ज्या पद्धतीनं बोललं गेलं ना उद्धव साहेबांना की मला अडीच वर्षात विचारात घेतलं नाही असलं काही नाही आहे सगळ्यांना विचारात घेतलेलं आहे काल जर तुम्ही खरे असताना तर शंभर टक्के आपल्याला जिल्हा प्रमुख नावाचा प्रकार आहे तालुका अध्यक्ष नावाचे प्रकार आहेत दिलीप बाबांसारखा माणूस मी तुम्हाला सांगतो दिलीप बाबा वगैरे ही सगळी एवढी लोक चांगली आहेत बाप्पू मी बाप्पूंवर आरोप करणार नाही पण कालचा निर्णय शंभर टक्के चुकीचा ठरलेला आहे त्यामुळे इथनं पुढं मला नाही वाटत की मी बाप्पूंचं काम करणार आहे शिवसेनेचं शंभर टक्के करणार आहे शिवसेनेच्या वतीनं मी दुसऱ्याला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल पण ज्या माणसामुळे उद्धव साहेबांना राजीनामा द्यायला लागला ना तो माणूस परत विधान भवनात जाणार नाही जी शंभर टक्के आम्ही दक्षता घेणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुमची काय भूमिका मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शिवसेनेचं नेतृत्व जोपर्यंत आता विजय बापू करणार आहेत ना तोपर्यंत ह्या कार्यकर्त्याची तरी एकटा कार्यकर्ता असू द्या पण शिवसैनिकाची ह्या बंडाची भूमिका असेल पुरंदर तालुक्यात मग आगामी निवडणुकीत तुम्ही संजय जगतापांचं काम करणार का विजय बाप्पांचं काम मी संजय जगताप सर म्हणत नाही अपक्ष उमेदवार राहिला तर त्याचं काम करील पण शंभर टक्के सांगेल की पुढचा प्रतिस्पर्धी निवडून आलेला असेल म्हणजे विजय बाप्पांचं तुम्ही काम करणार नाही निश्चित नाही निश्चित कशामुळे ही भावना तयार कशामुळे म्हणजे कार्यकर्त्यांना तुमच्यासोबत राहणारी लोकं जर धमक्या देत आहेत काल मी रात्री मला व्हिडिओ आली आहे की अमित गु अमित भोसले त्या मुलाचं नाव आहे जी पोरं चप्पल झिजस्टोपर्यंत पडलेले असतात ना त्यांना निश्चितपणे माहीत असतं काय झालं आहे काय नाही खालचे ग्राउंड रिपोर्ट सगळ्यांना माहीत असतात आणि मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने सांगतायत ना की मला आमदार की वगैरे सगळी ट कशावर बिट्टीवर गेली काय म्हणाले फक्त मंत्रिपद पाहिजे मंत्रिपद कधी येतं आमदार की झाल्यावरती म्हणजे काही झालं तरी सत्ता पाहिजे असं काही नसतं राहिली गोष्ट संजय जागतापांच्या कामाची आत्तापर्यंतच्या त्यांच्या कामावर मी बिलकुल टीका करू शकणार नाही कारण त्या काळामध्ये आदरणीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे राहिली गोष्ट तर मग वेळोवेळी वावड्या उठतील की विजय शिवतरेंनी ती कामं आणली होती आणि त्यांनी नारळ फक्त संजय जागतापांनी फोडले प्रत्येकाची कारकिर्द तशीच आहे दोन हजार नऊ साली जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडून आलो सातशे कोटीचे नारळ आम्ही अशोक टेकवडेंचेच फोडले आता तीच भूमिका दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाची आमची कामं तपासा आम्ही पण कामाला मागच होतो पाच वर्ष शिकायला जाणार आहेत आणि असं नाही काल माझ्या मते बापूच म्हणालेले आहेत की मंत्री होत असताना तीस तीस वर्ष घासावी लागत असते आणि बापूंनी एका मुलाखतीत असं पण सांगितलं की आम्ही डायरेक्ट विधानसभेवर गेलेलो आहे त्यामुळे निश्चित अनुभव कमीच आहे ना त्यामुळे साहेबांवर बोलणं एवढा नेता कुठलाच मोठा नाही मला इतकं कळतं कितीही तरी आम्ही शिवसेनेसोबत आता पुरंदर तालुक्यात जी ओरिजिनल शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याबाबत ती कशी वाढेल कशा प्रकारे जोमान कामाला लागेल किंवा तरुण कार्यकर्त्यांचं का त्याचा कशा प्रकारचे संपर्क आहे दोन हजार चोवीसचा निकाल हे निश्चित सांगेल परिचय विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काँग्रे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आणि काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली आणि सध्या या आघाडीचा अध्यक्ष विविध कार्यक सोसायटीवर आहे मग तुमची या सोसायटीच्या निवडणुकीबाबत आणि त्यानंतर होणाऱ्या सगळ्या घडवणीबाबत तुमचं काय मत कसं का असतं की नैसर्गिक युती ही नैसर्गिक युती आहे ती आता वरती तुटलेली आहे त्यामुळे वेळोवेळी आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पक्षाच्या नसून व्यक्तीशी असतात व्यक्ती हा लोकांच्या काम करत असतो आमदारकीची निवडणूक जिल्हा परिषदची पंचायत समितीची ही पूर्णपणे वेगळी आहे ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुका पूर्ण वेगळ्या आहेत आज काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे निलेश निलेश जाधव त्यांचं नाव आहे ते जरी निवडून आलेले असतील शंभर टक्के पाच वर्षामध्ये ते पण एकदा चेअरमन झाल्याशिवाय राहणार नाहीत गावची जी खासियत आहे की आता गावचे ज्या सरपंच आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि अतिशय चांगलं काम करत आहेत असं चित्र आहे yes. विशेषतः अतिशय गेली वर्षभर अनेक कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत समाजविमुख त्यांचं व्यक्तिमत्व आहे उत्तम त्या वक्ते आहेत आणि महिलांचं चांगलं संघटन आहे परंतु त्यांचं नेतृत्व ज्यावेळेस सरपंच म्हणून त्या आल्या त्यावेळेस प्रत्यक्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेही सदस्य तुमच्या या ग्रामपंचायतीमध्ये आहेत तरी देखील भारतीय जनता पक्षाला कसं सरपंचपद मिळालं आणि ते कायम राहिलेलं आहे कायम राहिलेलं आहे म्हणजे विषय असा आहे की दोन हजार एकवीसला जेव्हा ती आगामी निवडणूक पार पडलेली आहे निवडणूक पार पडत असताना सहा उमेदवार आत्ता शिवसेनेचे शिलेदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत ताई निवडून आलेली आहे पण ताईचा तेव्हा सिंबॉलचा काही विषय नाही सिद्धिविनायक ग्रामविकास आघाडी ह्या पॅनलमधून ताई निवडून आलेली आहे नंतर जेव्हा सरपंच पदाच्या वेळेस थोडासा संघर्ष तिला करावा लागला कारण की शेवटी खऱ्या अर्थानं तेव्हा तेव्हा आमचं नाव पुढं गेलं की बंडखोर भूमिका संकेतची असते आणि शिवसेनेच्या विरोधातले निर्णय संकेत देतो पण असं काही नाही आहे जो आपण शब्द दिलेला आहे बाळासाहेबांची शिकवण आहे की सत्ता येत जात आहे दिलेले शब्द पाळणं आपल्याला गरजेचे आहेत त्यामुळं शब्द पाळणं आमचं काम होतं आमचे वरिष्ठ एक नेते आहेत त्यांनी शब्द दिला होता की तू सरपंच होशील इलेवन्थ आवरला काय झालं माहीत नाही त्यांनी शब्द काढून घेतले होते पण निश्चित बाळासाहेबांच्या शिवसेनेवर कुठलाही डाग नाही लागला पाहिजे त्यासाठी बंडाची तर बंडाची भूमिका पण सरपंच ती होणार होती आणि ती झालेली आहे राहिली गोष्ट ती कायम राहिलेली आहे असं काही नाही आहे राजीनामा ज्या पद्धतीने ठरलेला आहे त्या पद्धतीनं व्हायला हवा आणि तूही देईल ती धन्यवाद